सांगोला तालुक्यात दरवर्षी शिवजयंती अतिशय थाटामाटात साजरी केली जाते. सध्या देखील शिवजयंतीची तयारी ही मोठ्या प्रमाणावर सुरू आहे. यावर्षी देखील पूर्वीपेक्षा जास्त जल्लोषात शिवजयंती साजरी होणार असल्याचे चित्र शिवभक्तांच्या जल्लोषातून जाणून आले. स्वराज्याची स्थापना केली त्या राजाची 388 वी जयंती सांगोला शहरामध्ये सालावरप्रमाणे याही वर्षी साजरी करण्यात येणार आहे. जर त्या वर्षी सांगोला शहरामध्ये विविध कार्यक्रम सण उत्सव साजरे करून जयंती साजरी केली जाते तसेच शिवभक्तांमध्ये देखील मोठा उत्साह आढळून येतो. सांगोला तालुक्यातील शिवजयंती ही अतिशय बघण्यासारखी व त्यातून काहीतरी आदर्श घेण्यासारखी अशी शिवजयंती असते. कारण या शिवजयंतीला सर्व जाती धर्मातील लोक एकत्र येऊन मोठ्या उत्साहाने शिवजयंती साजरी करतात. तर चला तर मग आता बघूया शिवभक्तांमध्ये शिवजयंती निमित्त काय वातावरण आहे. कार्यक्रमाचे नियोजन जोरात थटामटात चालू झालेलं आहे आणि युवक वर्गात व युवक वर्ग उत्सवात शिवजयंती साजरी करण्यास उत्सुक झालेला आहे. आणि सालाबादप्रमाणे याही वर्षी प्रत्येक वर्षी शिवजयंती सगळी थटामटात व मोठ्या उत्सवात साजरी होते. 2018 ही शिवजयंती थटामटात व उत्सवात सगळ्यात मोठी शिवजयंती सांगोला शहरामध्ये साजरी होईल. सांगोला शहरामध्ये शिवजयंतीच्या रॅलीचं नियोजन मोठं केलेलं आहे. आम्ही चोपडे येथे जय शिवराय कला क्रीडा मंडळाच्या वतीने शिवजयंती साजरी करत असतो. तर या शिवजयंतीच्या माध्यमातून समाज प्रबोधन, सामाजिक कार्य यासाठी आम्ही भर देत असतो. तसेच समाजात उत्कृष्ट कार्य करणाऱ्या व्यक्तींचा या ठिकाणी सन्मानही केला जातो. छत्रपती शिवाजी महाराज यांची 328 जयंती सांगोला शहरामध्ये मोठ्या उत्साही वातावरणात होणार आहे. या जयंती उत्सवामध्ये सर्व जाती धर्माचे लोक एकत्र येऊन ही जयंती शांतता वातावरणात पार पडते. या जयंतीमध्ये विविध कार्यक्रम, समाज प्रबोधन व्याख्याने तसेच रक्तदान शिबिर असे कार्यक्रमाचे आयोजन केले जाते. यावर्षी शिवाजी महाराजांची छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती साजरी करतो. यावर्षी पण आपण शिवजयंती साजरी करणार आहोत. पण यावेळी शिवजयंती साजरी करताना मनात एक आपण एक उद्दिष्ट साजरी करतो की शिवराय मनामनात शिवजयंती घरा घरा. ह्यामध्ये जे छत्रपती शिवराय प्रत्येक घरात पोचले पाहिजेत तो एक उत्सव म्हणून साजरा केला पाहिजे. शिवजयंती 19 फेब्रुवारी तारखेप्रमाणे साजरी व्हावी. अख्ख्या जगाला कळावं की शिवरायांचं कार्य काय होतं. यासाठी ग्लोबल शिवजयंती #ग्लोबल शिवजयंती या हॅशटॅग एक सोशल मीडिया ट्रेंडसुद्धा आपण करतोय की शिवराय सगळीकडे पोचले पाहिजेत. शिवरायांचं जे असहिष्णुता धर्म म्हणजे कार्य होतं, शिवरायांचं जे कार्य सर्व जाती धर्माला घेऊन शिवाजी महाराजांनी स्वराज्य स्थापन केलं हा एक महत्त्वाचा संदेश आपल्या तरुण पिढीला देण्यासाठी आपण शिवजयंती साजरी करणार आहोत.